नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी लिखित कथा जी कथा मी घेतली आहे कापडी सरांच्या छत्रीतली अनामिका या कथा संग्रहातनं आणि कथेचं नाव आहे सकाळी सकाळी ऐकूयात तात्या सुकटणकर नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता जागे झाले पडल्या पडल्या त्यांनी डोळ्यांच्या कोपऱ्यातनं शेजारी झोपलेल्या माईंकडे बघितलं पांघरूण तोंडावर घेऊन माई घुर्र घुर्र करत घोरत होत्या माईंची उठायची वेळ साडेसात वाजताची त्याआधी त्यांना तात्यांनी चुकून जागं केलं तर सबंध दिवसभर माईंचं डोकं दुखत असे मग दिवसभरात पन्नास वेळा माई आपलं डोकं दुखत असल्याचं तात्यांना सांगून सांगून तात्यांची डोकेदुखी सुरू होईल अशी व्यवस्था करत असत आणि तात्यांचं डोकं दुखायला लागलं की माईंचं डोकं दुखायचं थांबत असे तात्या हळूच पलंगावरनं खाली उतरले चोर पावलाने स्वयंपाकघरात घरात गेले दांडीवरचा पायजमा त्यांनी खाली खेचला पायजमा चढवून झाल्यावर नाडी बांधताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पायजम्याला स्वतंत्र असे वेगळे इतरांच्या पायजम्याला असतात तसे पायच नाही आहेत चमारी या बिनपायाच्या पायजम्याच्या पाय कुठे गेले असं स्वतःशी पुटपुटत त्यांनी नाडी आवळलेला पायजमा उतरवला आणि सबंध पायजमा हातात धरून ते लक्षपूर्वक पाहणी करायला लागले मग मात्र झालेला घोटाळा त्यांच्या लक्षात आला आपला पायजमा समजून माईंचा परकर आपण अंगात चढवायला गेलो होतो तात्या हे कळल्यावर स्वतःशी किंचित हसले आजकाल हे असं फार व्हायला आहे स्वतःचा समजून तीन आठवड्यांपूर्वी ते शेजाऱ्यांच्या फ्लॅटमध्ये शिरले होते तिथली मंडळी त्यांना ओळखत होती म्हणून ते पाचवले गावातल्या गावात फिरणाऱ्या बसमध्ये बसण्याऐवजी ते बाहेरगावी जायला निघालेल्या बसमध्ये चढले होते आणि तिकीट घ्यायला आलेल्या कंडक्टरनी सांगितल्यावर ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती तिथून परतताना त्यांना ऑटो करायला लागला होता आणि ऑटोच्या मीटरप्रमाणे शंभर रुपये द्यायला लागले होते भानावर येऊन त्यांनी हातातला परकर दांडीवर टाकायला घेतला तेव्हा हाताशी काठी नाही हे त्यांच्या लक्षात आलं परकर ओट्यावर ठेवून ते काठी शोधायला गेले काठी मिळाली पण तेवढ्यात परकर कुठेतरी गायब झाल्यासारखं त्यांना वाटायला लागलं शेवटी पाच एक मिनटं त्यात घालवल्यानंतर तात्यांनी परकराचा नाच सोडला आणि दांडीवरच्या पायजम्याला हात घातला पायजम्याच्या पायात आपले पाय अडकवून त्यांनी नाडी कमरेला आवळली आणि मग कुठे त्यांच्या लक्षात आलं की आपण अंगावरची अर्धी चड्डी काढून ठेवायला विसरलो जाऊ दे काढू आंघोळीच्या वेळी अशी मनाची समजूत घालत तात्या गॅलरीत येऊन उभे राहिले नवविवाहित तरुणानं आपल्या पत्नीकडे प्रेमभऱ्या नजरेनं बघावं तसं त्यांनी आपल्या नव्या कोऱ्या मारुतीकडे बघितलं आणि तात्या चमकले डोळ्यांवरचा चष्मा काढून त्यांनी आपल्या अंगावरच्या बनियनला पुसला माईजवळ असत्या ना अशावेळी त्यांच्यावर खेकसल्या असत्या मग पुसलेला चष्मा त्यांनी नाकावर ठेवला आणि मान किंचित पुढे आणून पुन्हा एकदा आपल्या मारुतीकडे बघितलं प्रश्नच नव्हता मारुतीचं दार किंचित उघडं होतं तात्यांच्या काळजात चर्र झालं लगबगीनं ते घराच्या बाहेर आले जेना उतरून खाली आले तुरु तुरु तुरू चालत मारुतीच्या जवळ येऊन उभे राहिले आणि त्यांची खात्री पटली कोणीतरी नतद्रष्ट चोरानं त्यांच्या मारुतीच्या खिडकीची काच कापली होती उघड्या खिडकीतून हात घालून दार उघडलं होतं तात्यांनी वाकून आत बघितलं आणि त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की मोठ्या आवडीनं बसवलेला त्यांचा सी डी प्लेअर कम रेडिओ नाहीसा झालेला होता ड्रायव्हरच्या सीटजवळ चार मोठ्या आकाराचे स्क्रू पडलेले होते चोरानं टू इन वन बरोबर त्यांच्या सी डीसुद्धा पळवलेल्या होत्या ता तात्यांच्या मनात विचाराला हा चोर लेखाचा संगीतप्रेमी दिसतोय टू इन वन बरोबर सी डी पळवल्या म्हणजे त्याला त्या ऐकायच्या असाव्यात त्याचा आवडता गायक कोण असेल बरं तात्यांच्या सीडी कुंदलनाल सैगल मुकेश मोहम्मद रफी यांच्या गाण्याच्या होत्या हे जुने गायक आजही लोकप्रिय दिसतात अरे वा का चोरसुद्धा आपल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहे हे तो विचार झटकून टाकला आपल्या खिशाला दहा पंधरा हजाराची फोडणी देऊन पसार झालेल्या चोराचा त्यांना राग आला संगीतप्रेमी झाला म्हणून काय झालं प्रामाणिकपणे कामधंदा करून या गोष्टी साध्य करता येतातच की त्यासाठी लोकांच्या गाड्या फोडायची गरज काय गंभीर मुद्रा धारण करून तात्या माघारी वळले घरात जाऊन त्यांनी बाहेर जाण्यासाठी शर्ट पॅन्ट अंगात चढवला पायजमावर पॉइंट घातली आहे हे त्यांच्या लक्षात आलं पण आता वेळ दौडून उपयोगाचं नव्हतं पोलिसात जाऊन वर्दी द्यायला पाहिजे होती आपण अद्याप तोंड न धुतल्याचं आणि आपल्या पोटात चहा न गेल्याचंही त्यांच्या लक्षात आलं पण त्यासाठी माईंना जागं करावं लागलं असतं साडेसात अजून वाजायचे होते आणि ती वेळ काही माईंना जागं करण्याची निश्चित नव्हती तात्यांनी कवळी घातल्या दिवसापासून ती घासण्याचं काम माईंनाच करावं लागत असे पण आता तेवढ्यासाठी माईंना उठवायचं म्हणजे सबंध दिवसभर लवकर उठवल्यामुळे माझं डोकं दुखतं आहे हे पालूपद ऐकावं लागणार त्या टू इन वनची चोरी झाल्याचं कळल्यावर माईनचा मूडच ऑफ झाला असता आणि माईनचा एकदा मूड ऑफ झाला की मग संपलं सगळं मग कुठला चहा कुठला नाश्ता कुठलं जेवण सगळं हॉटेलातनं मागवावं लागलं असतं आणि मग आपलं पोट बिघडलं असतं आणि तात्यांचं पोट एकदा बिघडलं की ते नॉर्मलवर यायला तीन चार दिवस लागत असत पुढील संभाव्य संकटातनं सही सलामत सुटायचं म्हणजे माईंना न उठवता घराबाहेर पडणं आवश्यक तात्यांच्या मनात विचार आला सुनीलला उठवायचं का सुनील म्हणजे तात्यांचा मुलगा बरं का पण सुनील तर आपल्या खोलीला आतनं कडी घालून झोपला असेल त्याची झोपमोड केलेली त्याला कदापि खापणार नाही तो उगाच आरडाओरडा करणार घर डोक्यावर घेणार आणि मग त्या आवाजानं माईची झोप मोड होणार आणि परिणामी त्यापेक्षा नकोचते आणि सुनीलला उठवून त्याचा काय फरक पडणार होता त्यांनी तेच केलं असतं जे आपण आत्ता करायला निघालो आहे तात्यांनी पोलीस चौकीत जाऊन चोरी झाल्याची तक्रार नोंदवून यायचं ठरवलं आणि ते खाली उतरले रस्त्यावर आले तुरुतुरू चालत हाकेच्या अंतरावरच्या पोलीस चौकीत गेले ड्युटी ऑफिसरच्या समोर जाऊन उभे राहिले ड्युटी ऑफिसरचा रात्रपाळी डोळ्याला डोळा लागलेला नसावा कारण त्याचे डोळे तारवटल्यासारखे दिसत होते आणि पोलीस खात्यात कामाला लागल्याबद्दल स्वतःला दोष द्यावा त्याप्रमाणे वैतागलेला भाव त्याच्या चेहऱ्यावर पसरला होता पण तात्यांचं वय बघून त्यांनी चर्या थोडी नरम केली आणि डोळ्यांनीच काय झालं सकाळी सकाळी इथे कशाला मारायला आलात असं विचारलं आहे हा भास तात्यांना झाला तेव्हा कपाळाला आठ्या घालून चिंताग्रस्त चेहरा करत तात्या म्हणाले माझ्या मारुतीमधल्या मा टुइन वनची चोरी झाली आहे हरामखोर तो चोर सुद्धा घेऊन गेला हो गाडीचं दार उघडं ठेवून गेला असं नाही गे, का ड्युटी ऑफिसरनं चोरी होण्यामागे तात्याच कसे जबाबदार आहेत हे सांगितलं नाही हो मी कशाला दार उघडं ठेवीन अहो खिडक्यासुद्धा मी बंद केल्या होत्या चोरानं खिडकीची काच कापली ड्युटी ऑफिसरनी एवढं ऐकलं मात्र त्याचा चेहराच खोलला रात्रीच्या जागरणाचा ताण कुठल्या कुठे पाळाला चेहऱ्यावर तरथरी आली चढ दिवशी उठून राहत तात्यांचे हात आपल्या हातात घेऊन ती दाबत ड्युटी ऑफिसर म्हणाला अभिनंदन अभिनंदन म्हणजे काय कॉंग्रॅच्युलेशन त्रिवार अभिनंदन तात्यांना कसलाच अर्थबोध झाला नाही याचं काय टाळकं बिरकं का फिरलायक काय आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही क्षणात माणूस होत्याचा नव्हता होतो शहाण्याला वेडा व्हायला वेळ लागत नाही हवेचं प्रदूषण दुसरं काय तरी पण खुलासा करून घ्यावा या विचारानं तात्याने विचारलं कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन बाय फॉर म्हणजे कशाबद्दल एका एकादामा चार प्रश्न उपस्थित केले होते नाही तुमच्याकडं सुद्धा टू इन वनची चोरी झाल्याबद्दल अभिनंदन द्या टाळी द्या ड्युटी ऑफिसरनं हात पुढे करून टाळी मागितली तात्यानं प्रश्न पाडला ती पोलीस चौकी आहे का नाटक कंपनीचं ऑफिस आहे तात्यांनी गंभीरपणे विचारलं ओ काय म्हणताय काय तुम्ही मला तुमच्या या असंबद्ध बोलण्याचा अर्थच समजत नाही आहे तात्यांना शंका आली की या ड्युटी ऑफिसरनं रात्री घेतलेली अद्याप उतरलेली दिसत नाही आहे तात्यांच्या खांद्यावर हलकी चापटी मारत ड्युटी ऑफिसर म्हणाला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला काळजी करण्यासारखं काय कारणच नाही आहे काळजी करण्याचं कारण नाही आहे ते कसं काय बुवा हो माझं पंधरा सोळा हजाराचं नुकसान झालं आहे आणि तुम्ही म्हणता काळजी करायचं कारण नाही ते भरून निघालो तुमचं नुकसान काय या प्रकारच्या चोरीची आम्हाला पूर्ण कल्पना आहे पूर्ण म्हणजे काय संपूर्ण कल्पना आहे असं म्हटलं तरी चालेल असं म्हणताय वे माफ करा पण मला काही समजेन असं झालं आहे मी तुमच्या वरच्या ऑफिसरला भेटू का तात्यांना या ड्युटी ऑफिसरची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती त्यामुळे त्याचा नाच सोडावा आणि वरच्या अधिकाऱ्याला भेटावं असं त्यांनी मनातल्या मनात पक्कं करून टाकलं बसावं तुम्ही जात आहे कुठं तुमचा कोण धड उडालाय याची कल्पना आहे मला आहे झाले सकाळी सकाळी तुम्ही अशी एक केस आणली की जिची संपूर्ण कल्पना मला आहे त्याबद्दल लय आनंद झालाय मला सकाळी सकाळी कोणी कॉम्प्लिकेटेड केस आणली ना का टाळक झा माझं भेजे आऊट होतो म्हणा ना पण तुमच्या चोरीच्या केसबद्दल तसं काही झालेलं नाही आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो म्हणजे तुमच्या मनातला जो गोंधळ आहे ना तो गोंधळ कमी होऊन जाईल काय आहे आजकाल मारुती गाडीमधल्या टू इन वनच्या चोरीची जणू काही साथच पसरली बघा ज्या मारुती मोटार इथल्या टू इन वनची चोरी झाली नाही अशी केस तुम्ही माझ्यासमोर आणून दाखल केली ना पाचशे रुपयाची पैसे धारतो मी हा पाचशे कशाला हजार माना दहा हजार माना 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 तुम्ही काय अशी केस तुम्ही आणूच शकणार नाही याची कात्रीची आहे ना मला त्यामुळं पैशाची रक्कम वाढवण्यात मला कसला धोकाच वाटत नाही हां आता मला सांगा चोरी जर तुमच्या लक्षात आलं तेव्हा सकाळ झालते का नाही म्हणजे तांबडं फुटलं होतं का नाही म्हणजे फटफटलं होतं का नाही हां विचार करून सांगा विचार करा आठवून आठवण सांगितलं तरी माझे काहीच हरकत नाही हो सकाळी सकाळी कळलं मला पण ते तुम्हाला कसं काय कळलं तुम्ही मी सांगा हो आम्हाला कसं कळलं ते नंतर सांगतोच बरं हो तर काल रात्री झोपी गेल्यानंतर आज सकाळी जागा झालो आणि गॅलरीतून बघतो तर आमच्या मारुतीतल्या टू इन वनची चोरी झाली आहे असं मला लक्षात आलं तात्या ता पुढे सांगू बघत होते पण त्यांना मध्येच थांबवून तो ऑफिसर म्हणाला खरं माझी इतक्या डिटेलची गरजच नाही मी सांगतो तुम्हाला पुढचं बघा लक्ष देऊन ऐका तुम्ही मी काय सांगतोय ते नीट लक्ष ठेवा मला सांगा तुमच्या मारुती गाडीच्या पुढच्या दारावरच्या खिडकीचे काच कापली होती का नाही तात्या थक्कच झाले आपण सांगायच्या आधी या ड्युटी ऑफिसरला इथे बस बसल्या बसल्या कसं कस काय कळलेलं असवं तर यांनी चोरी केली होती ठीक आहे असला अभद्र विचार आला कसा डोक्यात आपल्या का चोरी करताना चोराला यांनी हाताच्या अंतरावर उभं राहून बघितलं होतं का काय तसं असेल तर याला वेडा म्हणायचा का खोळा तिथल्या तिथे बेडे नाही का ठोकायचे आहे चोराच्या हातात तात्यांना काही कळे ना, ना पण संभाषण चालू राहण्याकरता ते म्हणाले हो बरोबर आहे खिडकीची काच कापून त्यांनी थांबा ना मी सांगतो ना मी सांगतो काच कापून झाल्यानंतर आपला हात घालून त्याने दाराची आतली खिळी सरकवली आणि दार उघडून हातमध्ये प्रवेश केला करेक्ट आहे का नाही चूक असेल तर बिंदास होऊन सांगा बरं का ड्युटी ऑफिसरनं जणू तात्यांना चॅलेंज दिला नाही करेक्टच म्हणायला हवं हे तात्या हातात शुरात पुढे म्हणाले आणि मग तांबा 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 गडबड करायची नाही मुळात तुम्ही काय सांगायचे कष्टच घेऊ नका पुढचं ऐका मग त्यांनी काही क्षणात टू इन वन मूळ जागेत ना ओचालला हां मला एक सांगा ड्रायव्हरच्या शीटवर त्यांनी टू इन वनचं लांबे लचक असे चार स्क्रू टाकले होते का नाही चतुर चेहरा करत ड्युटी ऑफिसरने विचारलं हो चार स्क्रू टाकले होते पण मला एक समजत नाही की इतकी तंतोतंत म्हणजे स्क्रूची संख्यासुद्धा तुम्हाला समजते म्हणजे कमाल आहे का नाही कसं काय जमवलं तुम्ही हे कौशल्य <laughs> ते नंतर सांगतो आधी मला हे सांगा आतल्या टू इन वनच्या बरोबर तुमच्या सगळ्या शिड्या पण आयशा झाल्या का नाही हो साहेब भाऊ तुम्हाला तर तंतोतंत सगळं माहिती झालेलं दिसतं आहे आणि अचानक एक विचार तात्यांच्या डोक्यात विजेसारखा चमकला आणि तो त्यांनी लगेच बोलूनही दाखवला काय आमची माई किंवा माझा मुलगा सुनील माझ्या आधी येऊन कंप्लेंट नोंदवून गेलेला नाही आहे ना चा, 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 चा तुमच्याकडून कोणी आलं नाही हो तो मी आला हेच पहिले अ मग हे सगळं नेमकं तुम्हाला समजलं कसं तुम्हाला स्वप्न पडलं नाही ना नाही पहाटेची स्वप्नं खरी होतात म्हणतात ना ताथ्यांनी आपली एक शक्यता बोलून दाखवली काय स्वप्न बिप्न नाही हो नाईट ड्युटी हो तुम्ही स्वप्न पडायला लागली म्हणजे त्याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं काय नाही आहे अनुभव आहे मला या डिपार्टमेंटमध्ये आमच्या काळेचे पांढरे झाले ते केस काय ओन्हात वाढून पांढरे नाही झाले साहेब नाही ते ठीक आहे पण पुढे काय आहे म्हणजे माझ्या मारुतीत झालेल्या इन वनच्या चोरीचं काय तात्यांनी मूळ मुद्दा उपस्थित केला ते तुम्ही आमच्या सोपवायचं हो छानपैकी खुर्चीच्या पाठीवर रेल तो ऑफिसर म्हणाला नाही तेच सोपवण्यासाठी आलोय ना तंगडतोड करत सकाळी सकाळी पण तुम्हाला चोरानं काय केलं ते समजलं म्हणजे आश्चर्य आहे ह्याला जगातलं आठवा आश्चर्य म्हणायचं का आहो पुन्हा तेच अहो ह्याच्यात आश्चर्य कसलं आहे चोर काय करतो ना ते आम्हाला हित भासल्या जागे दिसत असतं तुम्हाला सांगतो या आपल्या भागात अशा प्रकारच्या चोरीची कितीतरी प्रकरणं आलीत आमच्याकडं गेल्या पंधरावड्यात तर या मारुतीतल्या टू इन वन चोरणाऱ्या चोराने निस्ता धुमाकूळ घातला असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी ह्या मंडळीने चोरी केली नसन चाले एक दिवसाची सुट्टी घेऊ ना दिशली दिशली। तो ह्या एरियातल्या ना प्रत्येक मारुती गाडीची त्यांना कल्पना आहे मारुती दिसली रे दिसली अनमध रॅत झाल्यानंतर कोणी नाही असं बघून त्या आधी दाराजवळ जातात खिडकीचे काज कापत्यात काच कापून झाल्यावर हो, हात घालतात दार उघडतात हो आठ ड्रायव्हरच्या शीटवर बसतात स्क्रू ड्रायव्हरनं स्क्रू काढतात टू एन वन आलं बाहेर काढतात शिड्या घेतात पासार होत्यात स्क्रूला हातबे लावत नाही जा सगळं तिथं टाकून पाशार होत्यात अ इतकी सगळी सविस्तर माहिती तुमच्याजवळ आहे म्हणता तर मग तुम्ही त्या मंडळींना पकडत का नाही हो तात्यांनी नेमका प्रश्न विचारला पकडू की पकडू अ कुठल्याही चोराच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असती ती चोराची मोडस डी काय मोडस ऑपरेंडी महत्वाची चोराची म्हणजे चोराची चोरी करण्याची पद्धत आणि कसं आहे त्या पद्धतीत ते सहसा बदल नाही करत एकाच प्रकारची चोरी ते करतात आणि एकदा का त्यांची पद्धत लक्षात आली का त्या चोरी प्रकरणातली हवा गेलीच म्हणून समजायची आम्हाला त्यांची मोडस ऑपरेंडी कळलेली आहे आता कोणच्या क्षणी आमच्या हाताचा पोलादे पाजे त्यांच्या मानगुटी पाडलाच म्हणून समजा अहो मग पडू देत ना तुमचा तो पोलादी काय तो हात चोराच्या मानगुटीवर तात्या उत्साहात म्हणाले पडणार पडणार पडाल बे अह जाणार कुठं ती मंडळी हितच यायचं आहे त्यांना सरसुर आले हे त्यांचं काय म्हणतोय मी नाही आता ते मला काय माहिती ना हे बघा तुमची कंप्लेंट मी लिहून घ्यायला सांगतो तुम्ही ती द्या निश्चित मनानं घरी जा घरी जा खा प्या माऊज करा जणू काही चोरी झालीच नाही असं समजा हो असं कसं समजता येईल साहेब टू इन वन प्रत्यक्ष या डोळ्यांनी बघितल्या ना की नंतर मी निश्चिंत होईन काय समजलं अरे पुन्हा तेच अरे सांगितलं ना तुम्हाला आता कोटल्या बी क्षणी आम्ही योग्य ती कारवाई करू चोराला तुमच्या समोर उभा करू मग झालं का नाही मला चोराला नाही बघायचं मला टू इन वन हवा आहे तात्या उठून उभे राहिले ड्युटी ऑफिसरनं मान वर करून त्यांच्याकडे बघितला आणि म्हणाला तुम्ही अजून इथंच उभी आहे का मला वाटलं तुम्ही घरी पोहोचलं पण जा तुम्ही काळजी करू नका तुमच्या सगळ्या काळजी पेलून धरायला आम्ही समर्थ आहे तुमचा तो इन टुइनवन सापडला म्हणून समजा तात्या घरी जाण्याकरता निघाले त्याआधी त्यांनी तक्रार नोंदवली सगळं सविस्तर सांगून ते पोलीस चौकीच्या बाहेर आले क्षणभर उभं राहून विचार करायला लागले खरंच मिळेल का आपला इन वन तेवढ्यात एक जीप आली चौकीच्या दारात थांबली जीपमधून एक पोरगेलासा सब इन्स्पेक्टर उतरला तात्यांकडं बघून ओळखीचं हास्य चेहऱ्यावर खेळवत तो म्हणाला अरे तुम्ही सुनीलचे वडील हो, हो, ना हो पण तुम्ही मला कसं काय ओळखता तात्यांनी किंचित गोंधळून विचारलं अहो मी तुमच्या घरी सुनीलबरोबर कितीतरी वेळा आलो आहे हां ही वर्दी नसते त्यावेळी अंगात म्हणून तुम्ही मला ओळखू शकला नाही काय काय प्रॉब्लेम आहे का त्यांनी मोठ्या आस्थेनं विचारलं प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की आमच्या मारुतीमधला टू इन वन उडवला चोरट्यांनी काल रात्री होता सकाळी सकाळी बघतो तर टू इन वन गायब त्याची कंप्लेंट द्यायला आलो होतो तुमचं पण गेलं का टू बर इन बर वन छान 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 तुम्ही असं करा जरा माझ्याबरोबर या सब इन्स्पेक्टर बरोबर तर आता पुन्हा चौकीच्या पायऱ्या चढून आत आले ड्युटी ऑफिसरकडे बघत सब इन्स्पेक्टर म्हणाला माझ्या मित्रचे वडील आहेत हे आपल्याकडे गोडाऊनमध्ये चोरीत पकडले गेलेले टू इन वन पडलेत ना त्यातला एक यांना देऊन टाकू आणि तात्यांकडे बघत ते म्हणाले काय आजकाल चोऱ्या पुष्कळ होत आहेत आम्ही पकडतो त्यांना छापे टाकून मालही मिळवतो पण ज्यांचा माल चोरीला गेलेला असतो ना ते सगळे क्लेम करायला येत नाहीत त्यामुळे बराचसा माल आमच्याकडे पडून असतो त्या टू इन वन पुष्कळ आहेत त्यातला तुम्हाला एक देऊन टाकतो तुमच्या गाडी तो फिट्ट बसेल दरम्यानच्या काळात तुमचाही सापडेल त्यावेळी वाटलं तर बदलून घेता येईल पण सध्या तुमची गैरसोय होणार नाही एक मात्र घरा हे बाहेर कुणालाही सांगू नका हां प्लीज आणि पुढच्या अर्ध्या तासाच्या अवधीत तात्या टू इन वन घेऊन घरी आले घड्याळात साडेआठ वाजून गेले होते माई उठल्या होत्या तात्यांची वाट बघत होत्या तात्यांना बघताच त्या म्हणाल्या अ कुठं गेला होता सकाळी सकाळी आणि हा आपला सुनील एक नंबरचा वेंधळा पहाटे आपली गाडी घेऊन मित्रांच्या बरोबर पिकनिकला गेला आहे पण स्वेटर घेऊन जायला विसरला होतो पण एक बरं झाला तो गाडी घेऊन गे। गेल्यामुळे आपल्या इन आप वनची चोरी काही झाली नाही आपल्या गाडीच्या शेजारच्या मेहंदळ्यांच्या गाडीतल्या टुईन वनची चोरी झाली आहे आत्ताच गेले मेहेंदळे कंप्लेंट द्यायला काय हो? तुम्ही का चेहरा असा केलाय काय झालंय काय माई विचारत होत्या पण तात्या मुखस्तंभासारखे भिंतीला टेकून उभे होते आपल्या हातातल्या टू इन वन विषयी माईंनी विचारलं तर काय सांगायचं हा प्रश्न तात्यांच्या पुढे आवासून उभा राहिलेला होता <laughs> मित्रांनो ही कथा आवडली असेल विजय कापडी सरांची कथा लाईक करा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईका शेअर करायला काहीही हरकत नाही आणि हो चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्र